गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वर पाहिलेत आणि कालपासून आपण व्यंजन म्हणजे काय आणि व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहत आहोत. तर काल आपण पहिलं व्यंजन पाहिलं क कमळ. मग आज त्याच्या पुढचं आपण व्यंजन पाहणार आहोत. त्याच्या पुढचं व्यंजन आहे ख खडू. ख खडू. मग या ख खडू या व्यंजनचं लेखन कसं करायचं ते पाहूया. तुम्हाला विविध आकाराच्या रेषा शिकवल्या आहेत, त्याचा उपयोग इथे आपण करायचा आहे. इथे पहिल्यांदा अर्ध गोलाकार रेषा काढून घ्यायची. पहिल्यांदा ही काय केली, अर्ध गोलाकार रेषा काढून घेतली. नंतर इथं छोटासा वर्तुळ काढायचा. छोटा काय काढायचा, वर्तुळ काढायचा. आणि ज्या विविध आकाराच्या रेषा शिकवल्या आहेत त्याचा इथं वापर करायचा आहे. तुम्हाला विविध आकाराच्या रेषा अशा शिकवल्या होत्या, याचा उपयोग आपण इथे करायचा आहे. नंतर उभी रेषा. नंतर काय काढले आपण, उभी रेषा. आणि इथे क काढताना आपण एक भाग काढला होता इकडच्या साईडला अर्ध वर्तुळाकार रेषा, तसं ह्याच्या पोटामध्ये ह्याच्या आतमध्ये ही एक अर्ध गोलाकार रेषा दिली की आपलं कुठलं अक्षर तयार झालं, ख खडू. आपलं ख खडू हे व्यंजन तयार झालं. दिसताना ते थोडंसं कठीण वाटतं, पण एखाद्या गोष्टीचा सराव केला की ती गोष्ट आपल्याला लगेच येऊ शकते. ज्या मुलांना विविध आकाराच्या रेषा व्यवस्थित काढता येतात त्या मुलांना ह्या ख खडू या व्यंजनचंही लेखन व्यवस्थित करता येईल. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन पहा कसं काढायचं. इथे अर्ध वर्तुळाकार रेषा, इथे छोटासा वर्तुळ काढायचा आणि इथे विविध आकाराची रेषा, त्याला जोडून ही उभी रेषा काढायची आणि त्याच्या आतमध्ये पोटामध्ये ही अर्ध गोलाकार रेषा आणि ही आडवी रेषा की आपलं तयार झालं व्यंजन ख खडू. चला तर मग पुढचे जे टिंब दिले आहेत ते गिरून घेऊया. अर्ध गोलाकार रेषा, वर्तुळाकार रेषा, विविध आकाराची रेषा, उभी रेषा आणि अर्ध गोलाकार रेषा, आडवी रेषा, ख खडू. कोणतं व्यंजन तयार झालं आपलं, ख खडू. हे आता पहिल्यांदा जेव्हा सुरुवात असेल तेव्हा तुम्ही असं वेगवेगळे भाग काढून घ्यायचे, म्हणजे थोडे थोडेसे काढून घ्यायचे, पण नंतर आपण पूर्ण डायरेक्ट लिहायला घ्यायचं म्हणजे न थांबता. कसं पाहूया, हे असं झालं आपलं व्यंजन ख खडू. म्हणजे आज आपण ख खडू या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. दिसताना थोडंसं तुम्हाला कठीण दिसेल, दिसताना थोडंसं कठीण दिसेल, पण एखाद्या गोष्टीचा सराव केला की व्यवस्थित आपल्याला त्याचं लेखन करता येईल. मग आज आपण ख खडू या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. याच्या पुढचं व्यंजन आपण उद्या पाहू. धन्यवाद.